ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आमदार विद्या चव्हाण यांचे आश्वासन। श्री क्षेत्र जेजुरी आणि सासवड परिसरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्यासाठी आपण विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीकडे प्रयत्न करू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण यांनी केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिवीर राजा उमाजी नाईकांचा आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 189व्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आश्वासन दिले। यावेळी आमदार संजय जगताप, जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मीणा सोनवणे, तसेच श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त जेजुरीचे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, ॲडव्होकेट अशोक संकपाळ, तुषार सहाणे, PDCC बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, नगराध्यक्ष मीणा सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण हे होते। यावेळी आमदार विद्या चव्हाण यांनी आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांच्या प्रास्ताविक चित्रपटाला अनुदान मिळवून देण्यासाठी, तसेच उमाजीराजे यांचा इतिहास शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकात विस्तृत स्वरूपात यावा यासाठी विशेष लक्ष घालून प्रयत्न करू, असे यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले। आणि खरोखर माझ्यासाठी आमचे वसंतराव तर करतातच आहे, त्या सोबतीने आम्ही पण काहीतरी प्रयत्न करू। भाऊंनी यांना सांगितलं की किती भयंकर कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे आगर पाटलांची त्यांना साथ होती आणि तुम्ही इथवर आला आता, ह्या वास्तूत आम्ही आपल्याला काय मोठं करता येईल, समाजासाठी काय करता येईल, त्याचे प्रयत्न आता आपलं महाआघाडीचं सरकार आहे, त्यामुळे आपण ते करूया। कारण शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, दिल्लीला बघितलं शेतकरीचं समजलेलं आहे, आपण सगळ्यांनी त्या आंदोलनाला साथ दिली पाहिजे आणि निश्चितच महाआघाडीचं सरकारकडून जेवढं काही शक्य तेवढं करायचं मी स्वतः प्रयत्न करेन। धन्यवाद। न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।